ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात सांगलीतील शिवशंभो चौक बायपास रोड जुना बुदगाव रोड जुना जकात नाका बायपास रोड येथील रेल्वे ब्रिजजवळ धूम स्टाईलने जबरी चोरीचे प्रकार घडले आहेत असे तीन गुन्हे एकाच दिवशी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून सचिन उर्फ पप्प्या गौतम वयवर्ष वर्ष महेश विद्याधर बाबर दोघे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी आणि अल्पवयीन बालक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मुजमिल अब्दुल कलीम मोहम्मित वयवर्ष वीस राहणार शालिनी नगर सांगली हे सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान शिवशंभू चौक बायपास रोड सांगली येथे रोडच्या कडेला गाडीवर मोबाईलवर बोलत असताना संशयित आरोपी माने आणि अल्पवयीन बालक गाडीवरून येऊन हातातील मोबाईल हिसडा मारून चोरून नेला तर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जुना बुदगाव रोड जुना जकात नाका सांगली येते मारुती शामू यमगर वर्ष वीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड हे गाडी रोडच्या कडेला लावून मोबाईलवर बोलत असताना संशयित माने आणि अल्पवयीन बालक गाडीवरून येऊन मोबाईल हिसडा मारून चोरून निला त्याच दिवशी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बलराम रतन शाहू वैवर्ष सत्तेचाळीस राहणार दमदा जिल्हादुर्ग राज्य छत्तीसगड सध्या राहणार गणेशनगर तासगाव सांगली बायपास रोड येथील रेल्वे ब्रिजजवळ रोड बाजूला मोबाईलवर बोलत असताना संशयित माने आणि त्यांचा साथीदार महेश बाबर यांनी मोबाईल हिसडा मारून चोरून नेला असे पंधरा जानेवारी रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे त्यानुसार तिघा संशयित आरोपींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे महानकरी न्यूजसाठी सांगलीहून आदी माने